आजही 24 तास एक पाऊल पुढे। इंदापूर मधल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये आज पहिल्यांदाच दाखल झाले। अत्यंत संयमी वागणारे, मोजकच भाषण करणारे आणि कार्यक्रमस्थळी सगळ्यांशी सलगीनं बोलणारे अजित पवार यावेळी पाहायला मिळाले। दुधानं ओठ पोळले की ताकही फुंकून प्यायलं जातं, ही उक्ती सध्या महाराष्ट्रात कोण तंतोतंत पाळत असेल तर ते उपमुख्यमंत्री अजित पवार। रोकठोक आणि स्पष्ट बोलणाऱ्या दादांनी दुष्काळग्रस्तांबाबत इंदापूरमधल्या सभेत बेताल वक्तव्य केलं आणि त्यांचं रोकठोक बोलणं अख्ख्या महाराष्ट्रानं नामंजूर केलं। राजकीयदृष्ट्या मोठी चूक झाल्याचा साक्षात्कार दादांना झाला आणि त्यांनी थेट कराडला जात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश केला। या आत्मक्लेशानंतर दादा बदलले का हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता। अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात एका कार्यक्रमस्थळी येताच सर्वांशी अत्यंत आपुलकीनं वागले, भाषणही मोजून मापून आणि तेही टिपणं पाहतच केलं। डीएसएमच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं आणि आमचा आढावा चाललेला होता की उजनीमध्ये पाणी पोहोचलंय का, 10 तारखेला पाणी सोडलंय बाबा आसखेडचं, अजून त्या उजनीमध्ये पाणी पोहोचलेलं नाही, अजूनही त्यांनी सांगितलं की 8 दिवस लागतो, म्हणजे अशा पद्धतीनं इतका काळ लागतो, इतका वेळ लागतोय, तुम्हाला कदाचित वाटेल का बाबासाहेबचं पाणी वर केलं की लगेच पोहोचलं पाहिजे, 20 दिवस 200-200 किलोमीटर 250-250 किलोमीटर पाणी त्या ठिकाणी जात आहे आणि पाण्याचे काय आता अवस्था आहे, काही काही ठिकाणी 15-15 दिवसाला पाणी मिळत नाही। दादांनी संप करणाऱ्यांना सरकारला वेठीला धरू नका असं सांगितलं, पण ते नेहमीच्या त्यांच्या रोकठोक शैलीत नाही तर अत्यंत संयमी पद्धतीनं। माझं म्हणणं की बाबा तुम्ही पण चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मानधन मिळालं पाहिजे, डॉक्टर लोकांना, प्राध्यापक लोकांना, शिक्षक लोकांना, परंतु समाजामध्ये खूप मोठा वर्ग आहे की त्यांचा 2 दिवस वेळेचा भुजीरोटीचा प्रश्न आहे, काही जण आंदोलनाचा मार्ग, त्याच्या ठिकाणी उपोषणाचा मार्ग, आता तुम्ही परवा पेपरला वाचला असेल, एक आई वडील सांगत होते की माझ्या लहान मुलाला वेळेमध्ये उपचार झाला नाही म्हणून त्याचा जीव गमवावा लागला, काय गमवावा लागला की डॉक्टर तिथे संपावर गेले, असं करू नका। ज्या यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतल्याशिवाय राज्यातल्या नेत्यांचं राजकारण होत नाही त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी अजितदादांनी बेताल वक्तव्याचं प्रायश्चित्त म्हणून आत्मक्लेश केला। त्याचा परिणाम काय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। सध्या तरी अजित पवार अत्यंत संयमी वागण्याचा प्रयत्न करतायत। कराड येथे आत्मक्लेश केल्यानंतर अजित पवार यांच्या वागण्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि हाच बदल सध्या पिंपरी चिंचवड मधल्या कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय बनलाय। पण खरा प्रश्न हाच आहे की अजित पवार यांच्या मधील हा झालेला बदल येणाऱ्या किती काळापर्यंत टिकून राहतोय। झी मीडियासाठी कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।